मुंबईच्या लढती अत्यंत महत्त्वाच्या होत्या, कारण अनेक नेते अनेक अभिनेते नेते होऊ पाहत होते तर अनेक प्रतिष्ठेच्या लढती सुद्धा पाहायला मिळत होत्या. एकदा पण नजर टाकूया कोण कोण मुंबईत निवडणुकीच्या रिंगणात होता यावर. गोपाळ शेट्टी विरोधात लढत ग्लॅमरस लढत खरं तर होती ही उत्तर मुंबई मतदारसंघ. उर्मिला मातोंडकर त्यामुळे पराभूत होणार असा एक्झिट पोल सांगतोय. गोपाळ शेट्टींबरोबर सामना होता उर्मिला मातोंडकर यांचा, अर्थात हे सगळे एक्झिट पोल आहे. 23 तारखेला खरं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर मात्र वायव्य मुंबई ही सुद्धा महत्त्वाची जागा. या ठिकाणी गजानन कीर्तिकर जिंकणार असल्याचं म्हटलं जात आहे. संजय निरुपम यांचा पत्ता कट होणार आहे, संजय निरुपम पराभूत होणार आहे. तिकीट द्यावं की देऊ नये अशी खरं तर सुरुवातीपासून चर्चा होती, अखेर संजय निरुपम यांना तिकीट देण्यात आलं आणि नंतर मात्र आता पराभूत होणार असल्याचा एक्झिट पोल वायव्य मुंबईतला. त्यानंतर ईशान्य मुंबई सगळ्यात शेवटची जागा खरं तर भाजपने या ठिकाणी जाहीर केली ईशान्य मुंबईची, आणि या ईशान्य मुंबईमध्ये मनोज कोटक जिंकणार असल्याचं दिसतंय. मनोज कोटक यांचा असलेला जनसंपर्क आणि त्या दृष्टिकोनातून मनोज कोटक या ठिकाणी जिंकणार असल्याचा एक्झिट पोल सांगतोय. तर संजय दिना पाटील, राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील पराभूत होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. ईशान्य मुंबईची जागा सगळ्यात प्रतिष्ठेची केलेली होती भाजपनं. त्यानंतर येऊया उत्तर मुंबईमध्ये. उत्तर मुंबईचं चित्र नेमकं काय आहे? उत्तर मध्य मुंबई या ठिकाणी मात्र बिग फाईट पाहायला मिळते मुंबईमध्ये. निवडणूक सुरुवातीला लढावी की लढू नये असा संभ्रम होता प्रिया दत्त यांचा. अखेर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि पुन्हा महाजन विरोधात प्रिया दत्त असा सामना रंगला गेला. आणि आता मात्र उत्तर मध्य मुंबईमधून पुन्हा महाजन यांचं पारडं जड मानलं जातं. यानंतर येऊया हाय प्रोफाईल असलेल्या या सगळ्या परिसराकडे. दक्षिण मध्य मुंबई हा परिसर जिथं राहुल शेवाळे विरोधात एकनाथ खडसे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेले होते आणि इथे राहुल शेवाळे यांचा पारडा जड असल्याचं दिसतंय. राहुल शेवाळे जिंकणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे. तर एकनाथ गायकवाड, काँग्रेसचे एकनाथ गायकवाड हे पराभूत होण्याचा अंदाज एक्झिट पोलनं वर्तवलेला आहे. एकनाथ गायकवाडांना खरं तर धक्काच म्हणायला हवा एक्झिट पोलच्या या अंदाजाचा. तर दक्षिण मुंबई ज्या ठिकाणी मतदान सगळ्यात कमी टक्के झालेलं होतं, आपण जर आकडेवारी पाहिली तर दक्षिण मुंबईमध्ये चौथ्या टप्प्यात सगळ्यात कमी टक्के मतदान झालेलं होतं. आणि या कमी टक्के मतदानाचा नेमका कोणाला फायदा होतोय त्या पाहतोय आपण. अरविंद सावंत, शिवसेनेचे अरविंद सावंत जिंकणार असल्याचं कळत आहे. तर मिलिंद देवरा, काँग्रेसचे पराभूत होण्याचा अंदाज एक्झिट पोलनं वर्तवलेला आहे. यावेळी सगळ्यात महत्त्वाची एक्झिट पोलचे अंदाज आपण पाहतोय. मुंबईबरोबरच राज्याच्या इतरही ठिकाणी अतिशय बिग फाईट झाल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला नजर टाकूया उपराजधानी नागपूरमध्ये, कारण तिथं सामना होता पूर्वीचे मित्र असलेल्या जे होते एकाच पक्षातले ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले होते. अर्थात नितीन गडकरी विरोधात नाना पटोले, रोडकरी विरोधात नाना पटोले, नाराज असलेले नाना पटोले. या ठिकाणी नागपूर लोकसभा मतदारसंघात मात्र नितीन गडकरी यांचं काम बोलत असल्याचं दिसतंय. नितीन गडकरी जिंकणार असल्याचं एक्झिट पोलमधून स्पष्ट होत आहे. तर नाना पटोले काँग्रेसमध्ये गेलेले आणि त्यानंतर तिकीट मिळालेले नाना पटोले इथं मात्र पराभूत होणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज. यानंतर वर्धा, वर्ध्यात सुद्धा महत्वाची फाईट. रामदास तडस भाजपचे आणि चारुलता टोकस यांची ही लढत होती आणि या ठिकाणी मात्र चारुलता टोकस या पराभूत होणार असल्याचं दिसतंय. रामटेकची लढत बघूया. कृपाल तुमाने विरोधात किशोर गजबिये, या ठिकाणी किशोर गजबिये हे पराभूत होणार आहेत तर कृपाल तुमाने जिंकणार आहेत. कृपाल तुमाने दोनदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यामुळे आता सुद्धा रामटेकमधून त्यांचा पारडा जड असल्याचं मानलं जात आहे. तर भंडारा गोंदियातली जागा सुद्धा अत्यंत महत्वाची होती. सुनील मेंढे आणि नाना पंचबुद्धे हे आता लढत होती यांच्या या दोघांमध्ये. अखेर नाना पंचबुद्धे पराभूत होणार असल्याचं कळत आहे. तर सुनील मेंढे, युतीचे सुनील मेंढे विजयी होणार असल्याचं कळत आहे. युतीचा पारडा जड आहे महाराष्ट्रात 48 जागांमध्ये. तर गडचिरोली चिमूर ज्या ठिकाणी निवडणूक अत्यंत सुरक्षेच्या वातावरणात पार पडलेली, त्या ठिकाणी भाजपचे अशोक नेते जिंकणार असल्याचं कळत आहे. तर नामदेव मुसंडी, गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीच्या रिंगणात असलेले काँग्रेसचे नामदेव मुसंडी याही वेळी पराभूत होणार असल्याचं चित्र एक्झिट पोलमधून स्पष्ट होत आहे.
यानंतर येऊया चंद्रपूर मध्ये। चंद्रपूर मध्ये सुद्धा महत्त्वाची लढत झालेली होती, दुसऱ्या टप्प्यात मतदान झालेलं होतं। विद्यमान खासदार हंसराज अहिर विरोधात सुरेश धानोरकर असा सामना होता आणि विद्यमान खासदार असलेले हंसराज अहिर जिंकणार असल्याचा एक्झिट पोल चंद्रपूर मधून स्पष्ट होतोय, तर सुरेश धानोरकर मात्र पराभूत होणार असल्याचं कळतंय। यानंतर येऊया यवतमाळ वाशिम मध्ये। यवतमाळ वाशिमची जागा भावना गवळी विरोधात काँग्रेसचे प्रतिष्ठेचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्यात हा सामना रंगलेला होता। माणिकराव ठाकरे पराभूत होणार असल्याचं कळतंय आणि त्यामुळे अर्थातच काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय, कारण माणिकराव ठाकरे यांची सीट यवतमाळ वाशिम मधून जाणार असल्याचं कळतंय, जो अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। त्यामुळे भावना गवळी या ठिकाणी जिंकणार असल्याचं कळतंय। तर पुण्यात येऊया, पुण्यात काय चित्र आहे? दोन मित्र आहेत, गिरीश बापट आणि मोहन जोशी। गेल्या अनेक वर्षांपासूनचे हे दोन मित्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले होते। मोहन जोशी 1999 नंतर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते, 20 वर्षानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते आणि गिरीश बापट या ठिकाणी विजयी होणार असल्याचं कळत आहे। एकदा तरी मला संसदेत पाठवा असं खरं तर गिरीश बापट नेहमी म्हणायचे, आता मात्र जिंकणार असल्याचं कळत आहे। त्यामुळे अर्थात हा दोन सामना दोन मित्रांमधला पुण्यात रंगताना दिसतो।